बाबुळगावातील ज्ञानेश्वर बाजीराव चौधरी यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दिनांक 18 सप्टेंबर रोजी सायंकाळी निधन झाले. समाजभान राखत त्यांच्या मृत्यू उपरांत परिवाराने नेत्रदान करण्याचा धाडसी निर्णय घेतला. या निर्णयामुळे दोन अंध व्यक्ती पुन्हा जग पाहू शकणार आहेत. बुधवार दिनांक 18 सप्टेंबर रोजी सायंकाळी 67 वर्षीय ज्ञानेश्वरराव बाजीराव चौधरी यांना ग्रामीण रुग्णालय बाबुळगाव येथे आणले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. यावेळी कर्तव्यावर उपस्थित असलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर लीना मुसळे, अधिविचारिका मनीषा धुंधाडे यांनी मृतकांचा मुलगा बालरोगतज्ज्ञ डॉक्टर पंकज चौधरी व इतर नातेवाईक आणि शहरातील प्रतिष्ठित नागरिकांना समुपदेशन केले. त्यावेळी त्यांचा मुलगा डॉक्टर पंकज यांनी वडिलांचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेत जगासमोर आदर्श ठेवला. या प्रक्रियेसाठी डॉक्टर सुखदेव राठोड नेत्ररोगतज्ञ जिल्हा शल्य चिकित्सक यवतमाळ, डॉक्टर रमा बाजोरिया वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय बाबुळगाव यांच्या मार्गदर्शन घेण्यात आले. विशेषतः डॉक्टर रमा बाजोरिया यांनी प्रसंगावधान साधून वसंतराव नाईक रुग्णालय यवतमाळ येथील नेत्रदानाची प्रक्रिया उत्तमरित्या पार पाडली.